काय सांगाल आपण मध्ये जी घोषणा केली होती की हातूर तलाव आणि जायकवाड धरणामध्ये आपण महानगरपालिका संभाजीनगरची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही। महानगरपालिकेला शेकडोच्या आसपास इलेक्ट्रिसिटी बिल येतो वर्षाला, म्हणून महानगरपालिकेला मदत म्हणून हर्सुल आणि सावंगी तलावरती सोलार्स टाकावेत असा मी विचार प्रशासक यांच्याकडे मानला होता। त्यानिमित्तानं NTPCची टीम संभाजीनगर शहरामध्ये आली होती आणि त्यांनी पाहणी केलेली आहे। लवकरच DPR तयार होतो आहे आणि तयार झाला तर हर्सुल तलावावरती 300 एकर आणि सावंगी तलावावरती 280 एकर असं 600-650 एकरावरती सोलार्स आम्ही टाकणार आहोत आणि त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न होईल आणि महानगरपालिका आत्मनिर्भर होईल। कशाबद्दल शहरासाठी महानगरपालिकेसाठी हा मोठा प्लॅन्ट आहे आणि केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही करणार आहोत।